ही सुरक्षा व्यवस्थेवरनं आता तुमच्यावर टीका होती आहे, तुम्ही माजी मंत्री आहात, तर मग जनता तुम्हाला नंतर बोलतो सुरक्षा कशाला, अशा पद्धतीचे सवाल केले जातात. मी साधारण 7 जुलै 2021 साली मंत्री झालो आणि तेव्हापासून मला वाय सिक्युरिटी दिलेली आहे आणि आता 9 जूनपासून मी मंत्री नाही आहे आणि मंत्री नसलं तरी त्याच्यात मला वाटतं एक PSO आणि वाय सिक्युरिटी अजून आहे. आता ही का दिली काय नाही ह्याच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही, पण मी सुरुवातीपासून एक ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण असो शहरी असो किंवा कुठल्याही मेट्रोपॉलिटन शहरामध्ये घेताना सुरक्षा आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल मी चिंताच करत नाही आणि काही गव्हर्नमेंटची प्रोसिजर असेल त्याच्यामधून ते गव्हर्नमेंट निर्णय घेईल. म्हणून कोणी टीका केली तर त्या टीका करणाऱ्यांना एवढं सांगायचं की तुम्ही टीका करताय तर ते ज्यांनी सुरक्षा मागितली मिळून विरोधी पक्षामध्ये सुद्धा, तर त्यांचं काम काय समाजामध्ये बघण्याची गरज आहे, समाजासाठी ते काय करतात काय नाही. तर आम्ही अहोरात्र राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतो, समाजाचे उपयोगी कामं करतो आणि त्याहीपेक्षा आम्ही कुठेही कुठलाही मॉब असेल तर, कारण काय कधी कुणाला विरोध करत नाही आणि समाजाचे काम करणाऱ्या जनतेला माहीत आहे म्हणून आम्ही घाबरत नाही आहेत. म्हणून सुरक्षा असेल नसेल त्यांनी काही आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही आमचं काम विशेषतः संघटनेचं काम पक्षाचं काम सातत्यानं चालू ठेवू. तुमच्यावर सुरक्षेवरचा खर्च पैशाचा अपव्यय आहे आणि राज्य सरकारच्या पैशाचा अपव्यय असं म्हणतात संजय राऊत म्हणाले. हां, संजय राऊत जी असं जर म्हणाले असतील तर गव्हर्नमेंट योग्य त्यावेळेस कळून घेतील. गव्हर्नमेंटला काय आमच्याबद्दल इन्फॉर्मेशन असतेच, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांचे इंटरनल जी सुरक्षाबद्दल त्यांची माहिती असेल, त्यांना वाटलं की ज्यावेळेस वाटेल की आता यांना सुरक्षेची गरज नाही त्यावेळेस ते कळून घेतील. पण मी सुद्धा एक राज्यसभेचा खासदार आहे, केंद्रामध्ये मंत्री होतो म्हणून त्यांनी कंटिन्यू केली असेल त्याबद्दल मला कल्पना नाही. पण सुरक्षा असावीच असं दुसऱ्या आमदार किंवा खासदारसारखा माझा काही आग्रह नाही आहे. उद्या गव्हर्नमेंटनं काढून जरी टाकली तर मी त्यात काही बोलणार नाही.